अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई मनपा के नए आयुक्त अभिजीत बांगर ने दिलाया भरोसा, कोरोना नियंत्रण के लिए करेंगे हर इंतजाम, नागरिकों को सेवाएं देने पर जोर। नवी मुंबई के नए महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने आज बुधवार को औपचारिक तौर पर अपना कार्यभार संभाल लिया। मंगलवार को उन्हें आयुक्त एबी मिसाल की जगह नियुक्त किया गया था। नव नियुक्त आयुक्त अभिजीत बांगर ने आज मुख्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस की और नवी मुंबई में कोरोना नियंत्रण की स्थिति और इंतजामों को और दुरुस्त बनाने एवं नागरिकों को हर सेवा सुविधा उपलब्ध कराने पर जोर दिया। उन्होंने एबी मिसाल के तबादले एवं अपनी नियुक्ति में किसी भी तरह की राजनीति से इनकार किया। युवा उच्च अधिकारी ने कहा कि फिलहाल हमारा फोकस नवी मुंबई को कोरोना मुक्त करना और उपचार एवं नागरी सेवाओं को पुख्ता करना है। आइए सुनाते हैं कि नए आयुक्त अभिजीत बांगर ने और क्या कुछ कहा। नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये कोविडच्या मॅनेजमेंटच्या संदर्भाने ज्या ऍक्शन्स घेतल्या जात आहेत त्यामध्ये एक दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे। आपल्याला कोविड मॅनेजमेंटमध्ये जे दोन मुद्दे आहेत ज्याच्यावरती पूर्ण जास्त प्रशासनाचा भर असणार आहे ते आहेत आपला डेथचा जो रेट आहे तो रेट कमी करणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगाने जे स्प्रेड आहे इन्फेक्शनचं ती चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी करणं। याच्यासाठी आज रोजी कॉर्पोरेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जात आहेत। त्याच्यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे, काही मॉडिफिकेशन आवश्यक आहे, काही नवीन गोष्टी करणं आवश्यक आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा। टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये क्रिएट होणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे टेस्टिंग लॅब आहेत आणि प्रायव्हेटच्या लॅब आहेत आणि गव्हर्नमेंटच्या टेस्टिंग लॅबची सुद्धा संख्या आपल्याला वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला टेस्टचे रिझल्ट मिळू शकतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कोविडच्या ज्या तिन्ही कॅटेगरीज आहेत त्या तिन्ही कॅटेगरीजमधल्या सुविधा इन टर्म्स ऑफ नंबर आणि ऑल्सो इन टर्म्स ऑफ क्वालिटी अपग्रेडेशन गरजेचं आहे। कोविड केअर सेंटरपासून कोविड हॉस्पिटलपर्यंत बेड अवेलेबिलिटी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आम्ही आढावा घेतलेला आहे आणि आपल्याला कुठे ते गॅप्स आपल्याला ब्रिज करून ती संख्या वाढवता येईल। ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, ICU बेडची अवेलेबिलिटी ॲज वेल ॲज व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी हे इश्यूज आहेत आणि हे आपल्याला प्रायोरिटीवरती टॅकल करणं गरजेचं आहे। त्याच्यासोबत कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे काही इश्यूज आहेत। याच्या एन्फोर्समेंट जर आपण प्रोफेशनली आणि एकदम स्ट्रिक्ट पद्धतीने केलं तर मला विश्वास आहे की ओव्हरऑल जी चेन ब्रेक करण्याचा आपण बोलतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो काही बदल अपेक्षित आहे तो बदल नक्कीच दिसू शकेल। कोविड मॅनेजमेंटसाठी महानगरपालिका प्रशासन 24/7 अवेलेबल असेल। सर्व स्टाफला सूचना मी दिलेल्या आहेत की सुटी असो, ऑफिस टाईम असो, नॉन ऑफिस टाईम असो, प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती कमिशनरपासून प्रशासनातला कुठलाही अधिकारी कुठलाही कर्मचारी हा 24/7 अवेलेबल पाहिजे। आणि दिस इज नॉट ओनली अ रेटोरिकल स्टेटमेंट, आपण खरंच पद्धतीने आपण अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या ठिकाणी या जे स्टाफ आपण अवेलेबल असणं आवश्यक आहे त्यामध्ये फक्त अवेलेबिलिटी इज नॉट इम्पॉर्टंट। आपण जो फीडबॅक आपल्याला नागरिकांच्या मार्फत येतो आहे, जो फीडबॅक लोकप्रतिनिधींच्या मार्फत किंवा मीडियाच्या माध्यमातून येतो आहे त्या फीडबॅकवरती इमिडिएट आपण ॲक्शन करणं गरजेचं आहे। काम कोविडचं करताना सी कोविड इज अ पॅन्डेमिक सिच्युएशन आणि दिस इज लाईक अ इमर्जन्सी ज्यामध्ये आपल्याला रुटीन पद्धतीने काम करून चालत नाही। आपण एक शब्द नेहमी वापरतो की आपण वॉर फुटिंगवरती काम करतो। न वी ऑल नो की वॉर फुटिंगवरचं काम किंवा मोहीम स्वरूपातलं काम हे मोहिमेपुरतं चालतं। कोविडची सिच्युएशन नॉर्मलसीला कधी पोहोचेल हे कुणालाही सांगता येणार नाही। पण प्रॉब्लेम हा आहे की जर कोविडमध्ये आपण तेवढ्या प्रॉम्प्टली काम नाही करू शकलो तर त्याचे होणारे रिपरकशन फार सिरियस आहे आणि त्याचे होणारे रिपरकशन कुणाचा तरी जीव धोक्यामध्ये येईल ह्या स्टेजपर्यंत जाऊ शकतात। ते होऊ नये म्हणून प्रशासनाकडनं काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्या एफर्ट्समध्ये कुठलीही कमतरता राहू नये,
आणि त्या दृष्टिकोनातून 99% परफेक्शन पण नाही, आपल्याला 100% काम करणं आवश्यक आहे, हा मेसेज मी सर्वांना दिलेला. अँटीजेन टेस्टची अवेलेबिलिटी आता मोठ्या प्रमाणावरती राज्यभरामध्ये झालेली आहे आणि अँटीजेन टेस्टचा वापर पण सुरू करण्यात आलेला आहे. मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा अँटीजेन टेस्ट RT-PCR ऑफकोर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट, परंतु अँटीजेन टेस्टचा फायदा आहे की अँटीजेनच्या माध्यमातून आपल्याला त्वरित रिझल्ट मिळू शकतो आणि त्यामुळे ICMR घालून दिलेल्या फ्रेमवर्कच्या आतमध्ये अँटीजेन टेस्टचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेत सुद्धा केला जातो. शाळा किंवा शालेय शिक्षण याबाबत फक्त नवी मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार नाही, त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून जे निर्णय घेतलेले आहेत त्या पद्धतीने अंमलबजावणी आपल्या भागात सुद्धा केली जात आहे आणि यापुढेही केली जाईल. सस्पेक्ट पेशंट हा कोविडचा जो असेल त्याच्यासाठी इमिडिएट त्याचा आपल्याला टेस्टिंग होणं गरजेचं आहे आणि टेस्टिंग नंतर त्याच्या सिम्पटमनुसार ज्या 3 कॅटेगरीज आहेत त्या 3 कॅटेगरीमध्ये इमिडिएट त्याचं ॲडमिशन होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बेड आणि ॲम्ब्युलन्सची अवेलेबिलिटी हा एक क्रुशियल इशू आहे, पण ते जर आपण गॅप्स दूर केले आणि सस्पेक्ट पेशंटला टेस्टिंगसाठी इमिडिएट कुठं ॲक्सेस मिळू शकला तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती इन्फेक्शनची चेन ब्रेक करण्यामध्ये यश मिळू शकतं. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन इज अ व्हेरी गुड वे ऑफ मॅनेजिंग डिसीज, कारण एसिम्प्टोमॅटिक पेशंटला सुद्धा आपल्याला काही प्रकारे काळजी घ्यावी लागते आणि विच इज अ टेक्निकल थिंग. होम क्वारंटीनच्या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनमध्ये आपण पेशंट जर ठेवला तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्याची काळजी घेण्यासाठी सुविधा होईल आणि त्या दृष्टिकोनातून बेडची संख्या वाढवली जाईल. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.